आणि यानंतर आपण थेट जाऊयात पुन्हा एकदा नाशिक मध्ये. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. राष्ट्रवादी राजवट जी आहे लागली नसती जर आम्ही असा प्रयोग केला नसता तर. कोणता प्रयोग? पहाटेचं जे हे झालं शपथ. बघा, ह्याच्याविषयी मी आधी बोललोय, अनेकांनी सांगितलेलं आहे की हे जे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्रात होतं, ज्यांनी या राज्यात राष्ट्रवादी राजवट लावून महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये अशी कोंडी केली होती, ती कोंडी फुटेल की नाही अशा शंका सगळ्यांना होत्या. म्हणजे आम्ही जरी बहुमत आम्ही दाखवलं असतं आमदारांचं, तरी ज्या प्रकारचे राज्यपाल राजभवनात होते त्यांनी बहुमताची डोकी मोजायलाच 5 वर्ष घेतली असते. तसं आज आपण पाहते इलेक्शन कमिशनला काय चाललं. पण पहाटेच्या शपथविधीमुळे एक झालं, कोंडी फुटली आणि लख उजाडलं. राष्ट्रवादी राजवट फक्त 24 मिनिटात निघाली दिल्लीतून आणि महाविकास आघाडीचा मार्ग नक्कीच त्याच्यामुळे मोकळा झाला. हे जे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे असं तुम्ही म्हणताय आणि तुमच्यावर ते विश्वास ठेवतो, तुम्ही हे ऐकलंय, हे सत्य आहे. शरद पवारांना ओळखायला 100 जन्म घ्यावे लागतील असं मी एकदा मागे म्हणालो तेव्हा माझ्यावर टीका झाली होती, तुम्हाला आता कळलं असं. पण पवार साहेबांना माहिती होतं म्हणजे असं पहाटेची शपथविधी होईल? मला माहित नाही त्याच्याविषयी, पण कोंडी फुटाला त्या शपथविधीनं मदत तर नक्की झाली, नाहीतर आमचं सरकार येत आहे, बहुमत झालंय, ते बहुमत तोडण्यासाठी राष्ट्रवादी राजवट कायमची ठेवली असते. पण त्याच्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानतो की त्यांनी ही कोंडी फोडायला मदत केली. तर आपण आज अफजल खान आणि औरंगजेब यांची तुलना केली आपण, नेमकं आपण काय सांगू इच्छिता? नाही नाही, दिल्लीतून कायम महाराष्ट्रावरती आक्रमण झाली, महाराष्ट्र कायम दिल्लीच्या राजवटीशी लढत राहिला, हा इतिहास आहे. आणि आजही ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसण्यात आले, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची अस्मिता जी शिवसेनाच आहे त्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न दिल्लीतून होतो आहे, पण हा महाराष्ट्र औरंगजेब अफजल खान अशा सगळ्या खानांशी आणि शाह्यांशी लढून महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. कधी काळी काँग्रेस राजवटीतसुद्धा महाराष्ट्राच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या गेल्या, विशेषतः संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मुंबईचा लढा, तेव्हाही महाराष्ट्र लढला आणि महाराष्ट्र लढत राहिला. महाराष्ट्राला लढल्याशिवाय काहीच मिळालं नाही, त्याच्यामुळे लढणं हमारी फितरत आहे, आम्ही लढाई करेंगे. पण आजच्या तारखेला आपल्याला कोणामध्ये अफजल खान औरंगजेब दिसतात? मी दिल्लीचा उल्लेख केला, अनेक राज्यकर्ते दिल्लीमध्ये होऊन गेले मोगल काळातले, त्या प्रत्येकाने पहिला घाव महाराष्ट्रावरच घातला. चला तर पहाटेचा शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट निघायला मदत झाली असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया होती. शरद पवार यांना समजायला 100 जन्म घ्यावे लागतील या आपल्या आधीच केलेल्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.